रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रिय यूट्यूब चॅनल पाहण्यासाठी टाइप करा बेस्ट वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता. दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता. तर दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वच धरणे आणि पाणी योजना संकटात सापडल्या असून प्रामुख्याने विजेचा पुरवठा करणारा कोयना प्रकल्प बंद पडण्याच्या स्थितीत असून हा प्रकल्प बंद झाल्यास महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. कोयना धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून त्याचा गंभीर फटका संपूर्ण महाराष्ट्राला बसणार अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज प्रकल्प असून यामध्ये असणारा कोयना प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. याच कोयना धरणातून वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र वाढलेल्या तापमानामुळे या धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून त्यामुळे वीज निर्मिती बुधवारपासून काही प्रमाणात बंद करण्यात आली. महानिर्मिती कंपनीची वीज कोयना धरणातून निर्मित केली जाते. याची क्षमता 13,602 मेगावॅट इतकी आहे. यापैकी 1956 मेगावॅट वीज निर्मिती कोयना जलविद्युत प्रकल्पातून होत असून ही वीज निर्मिती ठप्प झाल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रातील वीज वितरणावर होत आहे. येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास राज्याला अघोषित भारनियमनाला सामोरे जावे लागेल अशी स्थिती निर्माण झाली असून याच प्रकल्पाप्रमाणे रत्नागिरी गॅस प्रकल्प, JSW, फिनोलेक औष्णिक प्रकल्प असे रत्नागिरी जिल्ह्यात प्रकल्प असून या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाण्याची कमतरता भासू लागली असून त्याचा परिणाम महाराष्ट्र अंधारात राहण्यावर होणार आहे. येत्या 7 जूनपर्यंत पावसाने हजेरी न लावल्यास वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम दिसून येईल आणि सर्वच प्रकल्पांना कमी अधिक प्रमाणात पाण्याची गरज निर्माण होणार आहे. 7 जूनपर्यंत पावसाने हजेरी न लावल्यास भारनियमनाचे मोठे संकट संपूर्ण महाराष्ट्राला हैराण करणार एवढं मात्र निश्चित.